बघू शकता मित्रांनो, हा एक कुकरी स्नेक बिन विषारी साप दिसायला बघू शकता. शेवाळ काढू दे, काय अडचण नाही, काढा. बघू शकता मित्रांनो हा एक. आज आपण हरण टेकडी या ठिकाणी आलो. इथे बघू शकता एक कॉमन करत विषारी साप आहे म्हणेर. गवई सर यांचं घर आहे. करूयात रेस्क्यू. परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लेडीज हॉस्टेलजवळ आलो आहे. इथे यांच्या घरात एक साप दिसला आहे. बघूयात कुठला साप आहे तर. करूयात रेस्क्यू. कुकरी नाव काय घरवाल्यांचं? अशोक भगत. पवन अशोक भगत यांच्या इथे बघू शकता एक साप आहे बिन विषारी. करूयात रेस्क्यू. आपण घ्या काढून. साधा आहे, साधा आहे, साधा कुकरी. कुकरी घेऊ काढून. बघू शकता मित्रांनो हा एक कुकरी स्नेक बिन विषारी साप दिसायला बघू शकता. शेवाळी कलर अंगावरती, काळ्या कलरच्या पट्ट्या. सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे साप आपल्या घरात असे थंड ठिकाणी येत आहेत, कोरड्या जागेत. मी झोर लागलो म्हणे, आरमा लागलो म्हणलं. आता काय म्हणजे मन्यार पकडला असता तुम्ही. असा पकडायचं नाही, माहिती असल्याशिवाय. कुकरी कुकरी हा बिन विषारी साप. शेवाळी कलर अंगावरती, काय करत नाही पट्ट्या, काय करत नाही. बघू शकता एक पिया करायची कोण आहे. काळजी घ्या, सध्या पावसाळा सुरू झालाय त्यामुळे साप आपल्या घरात असे कोरड्या जागेत येत आहे. आणि उंदर वगैरे खायला पण आपल्या घरा येऊन जातात. काय करतोय सगळे साखर चावतात. असा कोणता साखर पकडण्याची पद्धत असते त्याची. काळजी घ्यायची, बाकी काय अडचण नाही. हा बिन विषारी साप. ठीक आहे, झाला मित्रांनो सुरक्षित. सापाला सांगितलं सोडून विनोद लोणकर. सकाळी एक कॉल रेस्क्यू आला लोणकर सरांच्या इथे दुसऱ्या मजल्यावर. परत आपण चाललोय दुसऱ्या मजल्यावरच लोणकर सर यांच्या घरी. परत एक साप निघालाय, बघूयात कुठला साप आहे तर. करूयात रेस्क्यू. काढू दे, काढू दे, काय अडचण नाही, काढा. बघू शकता मित्रांनो हा एक सकाळी पकडलेलाच बिन विषारी साप. कॉमन ट्रिंकेट स्नेक. काय अडचण नाही, काय अडचण नाही. तिघ तिघ जण आहे आम्ही इथं, कुठे जात नाही. तर दसला तरी काय होत नाही, बिन विषारी साप आहे. जो सकाळी पकडला ना तोच आहे. आता समजा वरी अंडे गिंडे दिलेले असतील. अंडे असतील काय म्हणते, बोल ना, बोल ना. इथं लोन करून बिन विषारी काय म्हणते, बोल ना. साप हे निघताना मग एवढाच निघते काय तो? नाही नाही, याच्या थोडा लहान राहत आहे. लहान हो नाही डसतात. आल्यावर पकडावं लागते. मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण हरण टेकडी या ठिकाणी आलो. इथे बघू शकता एक कॉमन करत विषारी साप आहे म्हणेर. गवई सर यांचं घर आहे. करूयात रेस्क्यू. अरे काळीच जात नाही तिच्यात. धरणी कुठे, धरणी कुठे ठेवली.
आली ना वाटते भरणी कुठे नाही ती छोटी होती मोठी आली आली भरणी करू का स्टॉप तिथंच आहे तिथंच तिथंच होता ते आव्हान आणखीन काढून घ्या आता भरते तिथे ठेवून दमन कुठं गेली आई हलवा होती आराम हलवा हलवा ती बरमी हो ना वापरी जो काय वरी आलाय वरी आला का हो ना हा माझं पाठी राहू दे दांगडू नका करू काही नका करू राहू द्या येते इकडेच येते एकदा तिथं हात नाही जात इकडून येत तू इकडून येणार इकडून मस्त पकडला तू ना इकडे येणार आहे तिकडून कसा येणार आहे तिकडे आला की तिकडून येता येते इकडून नाही पडती तू आता आला बाहेर आला त्या हा तिशा पुढे अरे कुठे आहे तू मला दिशे ना नाही बघू शकता कशा प्रकारे आणि अंगावर रात्रीला अथरून मध्ये घुसून चावणार साप शरीरापासून माणसाच्या गर्मी घेतो हा साप चावल्यावर उंगी चावल्यावर कळते पण हा साप चावल्यावर कळत नाही आता शंभर रुपये खर्च करा मच्छरदानी झोपत जा चावल्यावर समजत नाही असा नागापेक्षा विषय नाही तरी नाग चावल्यावर तरी समजते पण हा साप चावल्यावर समजत नाही.